थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिंतामणिं फेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं गोधरं ग्रामे रांजणनामके गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ॐ गणपतये नमः ॐ गणपतये नमः
योमोदक शस्त्रे नैजेति वांछित फलम आपनोतियो साज्य समित भिरेति सर्वम लभते अष्टो ब्राह्मणान समग्राहितो असुर अर्चस्य भवति सूर्य ग्रह मानद्याम प्रतिमा सन्निधो जपत्वा सिद्ध मंत्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते सर्वमिदं भवति यः एवं वेदेत्युपनिषद ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ओम शांति शांति शांति। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अठम ओ शबनम, अरे आके देख इनको, मैं नहीं संभाल सकता। अरे चुप, हेलो। हाँ बोल रे। अरे काळ्या, तू येतोयस ना रे बिंदू माधवकडे? नाही काय मस्तानीचं प्रकरण कुठपर्यंत आलंय ते बघूया तरी काय? अरे मी ऑलरेडी तिथेच आलोय। काय बरोबर ऐक, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालीये, त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही। मी ऑलरेडी वस्ती बाहेरच आहे, आणि बाजीरावांचं म्हणशील तर त्यांचं काय नेहमीच क्या चाहिए? एक पॅकेट सिगरेट। सिगरेट 60 रुपये। हा और क्या चाहिए? माचिस। माचिस कहाँ कहाँ से चले आते हैं माचिस। अरे वा काळे सर, या या या। हे काय चहा घेतला? पण तुमच्यासाठी पुन्हा करू। अरे पण बाकीचे कुठे आहेत? येतील की। हे पा आलेस दखने सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। बस गुड मॉर्निंग दखने सर। तुम्हाला पण गुड मॉर्निंग।
चला लवकर तिकडे जायला पाहिजे, उशीर होतोय. बिंदू माधवकडे ना काहीच नसतं, आपण बिस्किट घेऊन जाऊयात. अहो काय पाटील सर, बिस्कुट काय खाता तुम्ही? शेव चिवडा घ्या, भुजिया घ्या. तेलकट असत ते. काय तुम्ही कुणीच कसं दिसत नाहीये. अहो आवाज द्या की अब्बाला. अब्बा है क्या गया? चाचा? चाचा नाही, अब्बा म्हणतात त्यांना. हा अब्बा. अब्बा आती हूं. क्या चाहिए? बिस्कुट. हाँ बिस्कुट. क्रीम बिस्किट लेके जाओ, मुलं खुश होतील. पास पास मेल? पास पास तो नहीं है, सोप चलेगी? सोप दो. ये लीजिए. पैसा दो. और 20 रुपए हो गए. पाटील सर. हाँ पोरगी आपाची नाही हो नाते काय सांगता हो. नाही पण पोरगी मात्र सुंदर आहे हो. काय काळे काय चाललंय? अरे मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आहे बरं, त्यामुळे नंबर पण बघता येत नाही आहेत, कुणाला फोनच करता येत नाही. मला सांग कसा आलास तू? रिक्षाने. तुमच्यासारख्या काऱ्या लोकांचं बरं असतं बाबा. नाही चेन करता येते. आमच्यासारख्या लेकरं बळ असणाऱ्यांना सांभाळून खर्च करावा लागतो. सकाळची आमटी गप चुप रात्री ओरपावी लागते. नाही नाही मी कारा असूनही मला तुमच्यापेक्षा जास्त जपून खर्च करावा लागतो. हा काळे साहेब अहो कसं आहे, तुम्ही तरी दिवसातनं 2 वेळा आमटी ओरपता, आम्हाला आठवड्यातनं आमटी 3 हिरवीचे 4 खिचडी तांदळाची. अहो गंगा तीर्थकर, तुम्ही कारेपणापेक्षा संसाराला अधिक इलिजिबल. अहो खरं सांगतोय, तुम्ही तुमचं कारेपण वाया घालवताय. नेट सेट आले तुमच्या दोघांना. नेट सेट असं भारी नाव पडले. नाव भारी ठेवता तुम्ही, पण चहाला थांबता का? नाही नाही तुमच्यासाठी पण करून ठेवलाय सर, बसा. हो थंड झालं असेल ना? आओ गरम करतील ना, गंगा तीर्थकर कडे गॅस आहे. काय टाइम झाला आज? हो आज जरा ते थोडं कॉलेज मध्ये ना. एखादी मुलगी आली असेल डिफिकल्टी विचारायला. काय सर तुम्ही काय बोलताय? अहो आजकालच्या मुली ना खूप शाण्या हो, आपल्या जातीच्याच सरांकडे जातात. झालं यांचा जातीवाद सुरू झाला. काळे सर सुरू तुम्ही केला, आम्ही संपवला. रणखांबे सर आता चहा संपवा. हो हो घ्या. डाकणे सर आज शबनम दिसली, गुड्डे फळला आज. चांगलाच फळला. काय म्हणाली माहिती आहे ना? काय? मुलांना क्रीम बिस्किट आवडतात. ले जाओ खुश हो जाएंगे. म्हणजे लेकरवाळा केला म्हणा की पाटलाला. पाटील सर तुमचा नंबर बाद. आता माझा ऐका, आज मी सुद्धा रेंगाळलो पण तिचे आब्बाच होते. मला सारखं विचारतात और क्या चाहिए और क्या चाहिए, आता त्यांना काय सांगू और क्या चाहिए म्हणून. अरे मी पण एकदा कारण नसताना एक एक करत चांगला 400-450 माल घेतला त्यांच्या दुकानातनं, पर शबनम नजर नाही आई. वा वा 6 कमिशन लागलं ना राजे तुम्हाला. मग मग काय, मग अशी गल्ल्यावरची नाही हो, चांगली सरकारी ऑफिसरची पोरगी चालून यायला पाहिजे ना. रणखांबे सर मी काय म्हणतोय, पोरी 100 मिळतील हो, पण शबनम कशी मिळेल? बाकी गंगा तीर्थकरकराने खोली चांगली घेतली नाही हो? तर आपला टाइमपास पण होतोय आणि छान छान सौंदर्य पण पाहायला मिळतंय. हा पण आपला बिंदू माधव काय अजून जाऊन भेटत नाही ना? नाही नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे. अहो तसं नाही रणखांबे सर, प्रेमात सगळं चालतं. मी तर म्हणतो पळतं, अशा प्रकारच्या मॅरेजेस मध्ये सेक्युलरिझम जास्त असतं, वाढतं आणि त्यामुळे आपलं प्रॅक्टिकल पण होतं ना. हे पहा माझ्या समाज सुधारक आणि क्रांतीवीर प्रिय प्राध्यापक मित्र हो, या गावात काऱ्या माणसाला जागा मिळणं भयंकर मुश्किल आहे. केवळ प्राध्यापक या एका लेवलवर मला ही जागा मिळाली आहे. तुम्ही इथं शबनम शबनम कराल आणि शोला भडकला तर माझं काय खरंय? हाती पाय तरी धड जाऊ देतील? आता मन वढाळ असतं हे ठीक आहे, आता माझंही वय तेच आहे ना. कसं आहे सर, तुम्ही तुमचा साबुदाणा घातलाय भिजत, आता तो कधी तयार होईल त्यावर आहे ना पुढचं.
दीदी हाँ मुझे कुछ पूछना था आपसे। बैठ ना छोटी, बोल। दीदी ये शबनम का स्कूल क्यों बंद करवा दिया आपने? काय करेगी पढ़ के, पुढे जाऊन तिला पण एका मागोमाग एक मुली झाल्या ना तर तिचा पण मरत देईल तिला तलाक, तिच्या अब्बूने तिच्या अम्मीला दिला तसा। आपा जर का शिकली असती तर खुद के पैरों पे खड़ी हो सकती थी। वो सब ठीक है, लेकिन वो तीन बच्चों को लेके यहाँ रहती है ना, मला अजिबात पसंद नहीं थी। अबू ने त्यांना टेलीफोन बूथ दिलाय, डोक्यावर छप्पर दिलाय त्यांना। दीदी आप हमेशा गलत बात करती हो, उल्टी। क्या बोली? नहीं मैं तो उनको हमेशा कहती हूँ कि अबू जैसा बाप तो हर लड़की को मिले। वो तो है, अबू ने बड़ी आपा की फिर से शादी करने की कितनी कोशिश की, या तीन मुली मुले सगळं फसलं। नसीब दीदी और क्या। तरी पण दीदी मला असं वाटतं शबनम को पढ़ाना चाहिए। अब छोड़ ना छोटी, पर्दा नशीन रह के बड़ी आपा की तकदीर बदल ली का, या मुलींच्या मागे मगजमारी कोण करणार? तू ये मत कर वो मत कर, मरने दे उनका। जाने दो दीदी, सवेरे सवेरे मैंने ही नको ती बात छेड़ ली। तरी पण मी बोलते बड़े भैयांशी शबनम को। अबे चुप ना, तेरे दिमाग में जाता नहीं है क्या? वो पढ़ने वाली लड़की नहीं है और इस बात को लेके ना बहुत झगड़ा हो चुका है, अब नहीं। आजाद परिंदा अपना दाना खुद चुनता है। क्या हुआ? कुछ नहीं। अरे क्या हुआ बताओ तो सही। मैंने अभी दीदी से बात की, वो लोग शबनम को पढ़ाते क्यों नहीं? देखो तुम्हें तो मालूम है पढ़ाई कितनी महंगी हो गई है, वो इतनी बड़ी फीस, वो दफ्तर, वो वया किताबें, सब महंगा हो गया है। हाँ लेकिन फायदा भी तो होता है ना उससे, और शबनम होशियार लड़की है। हाँ तीची होशियारी घरा बाहर। अरे पढ़ाई में दिमाग नहीं चलता उसका। तो फिर उसे किसी अच्छे कोर्स के लिए डालना चाहिए। लेकिन दसवीं कक्षा तो पास होने दो उसे, फिर डालेंगे ना किसी कोर्स को। लेकिन ब्यूटी पार्लर के लिए दसवीं की क्या जरूरत है? ब्यूटी पार्लर? हाँ हाँ वो हजामत का कोर्स, वो मुझे नहीं पसंद। आप भी ना, हम भी तो जाते हैं ना पार्लर में, आईब्रो करवाते हैं, मेहंदी लगवाते हैं, तो फिर। देखो ये सब तुम लोगों का पागलपन है, बाकी कुछ नहीं। नहीं नहीं मुझे ऐसा लगता है कि शबनम ये अच्छे से कर पाएगी, और पैसे भी तो कमा पाएगी वो। तिच्या पाठीवर दोन बहिणी आहेत, त्या सुद्धा चांगले शिकतील ना। अब आप कुछ कीजिए ना। तुम्हारा सुझाव तो अच्छा है। देखो ऐसे करते हैं, हम दोनों मिलके शबनम के साथ बात करते हैं। हाँ। और उसे जो कोर्स अच्छा लगेगा वो कोर्स में डाल देंगे उसे। हाँ लेकिन भाई साहब और दीदी। वो मैं संभाल लूंगा, मैं हूं ना। सच? हाँ। चलो चलो बाहर निकल जा घर से। कब होगा लड़का? लड़का कब होगा? इतने साल हो गए शादी को, एक के पीछे एक लड़कियां पैदा की तुमने, कब होगा लड़का? लेकिन इसमें मेरा क्या कसूर? तुम्हारा क्या कसूर? मुझसे जवान लड़ाती है? मैं क्या कर सकता हूँ मारने के अलावा, बताता हूँ। चलो चलो बाहर निकल जा घर से, निकल जा। बेटे कब तक ये सोचती रहोगी? जो कुछ हुआ उसे भूल जा। अरे भाई मैं हूं ना, मेरे पास ये दुकान है ना रोजी रोटी के लिए, है? अब ज्यादा मत सोचो, ये पैसे लो और शबनम से कहो कि मटन ले आए। पर कहाँ है वो?
दुकान पर भी नहीं है। अरे भाई वो अपने मामा के पास होगी, और कहाँ जाएगी, जाओ। ये शबनम सिर्फ घूमती रहती है, कुछ काम नहीं करती। सगाना वट्टा खूब काम करते, अपने पीछे आणखी दोन बहिणींना घेऊन आली, म्हणून बाप सोडून गेला। हो गई तेरी किरकिर चालू? तुम्हाला ना सिर्फ माझी किरकिरच दिसते, बड़ी अप्पा बोल के तीन मुलींना घेऊन हक्काने राहते इथे। तो और किधर जाते? तुमना सिर्फ नाम के बड़े, ये मकान दुकान अब्बा के नाम पे, एसटीडी बूथ बड़ी अप्पा के नाम पे, बड़े भाई छोटे भाई त्यांची बायका पोर कशातच हकदार नहीं। तू यही चाहती है ना कि मेरी वो बहन और उसकी बेटियां यहाँ से चली जाए? तो मैं भी वही चाहता हूँ, लेकिन इस तरह सुबह शाम मेरा दिमाग खाने से कुछ नहीं होगा, दिमाग लड़ाना पड़ेगा उसके लिए। जा टिफिन ले गया। बचपना है, कदी बड़ी होना तू? क्या हुआ अम्मी? कुछ भी नहीं, ये पैसे गए, अड़े मटन लेकर आ। हाँ हा तो देना, 500 की नोट दे, छुट्टा लेके आती हूँ। तू पैसा वापस लाएगी? हाँ तो क्या हुआ, दो पैसे खुद पे खर्च किए तो जायदाद कमी नहीं होना रे तुझी। दे हे गया। आणि सुन, याद है ना सब? विसर मत। नहीं अरे अरे, दरवाजा इधर है उधर नहीं। तोबा तोबा, आणि जल्दी वापस आना। हाँ। या आजादीचा पण कंटाळा आलाय राव, वय झालं ना की शरीर आणि मनाच्या गरजा वाढत जातात। त्यात हा असला मास्तरकीचा, तरुण पोरपोरींना शिकवायचा जॉब। हो ना, आणि हल्लीच्या मुली केवढ्या बिंदास झाल्यात, काय कपडे घालतात, बाबा नाही म्हणजे बोलू नये, पण विश्वामित्र होतो ना आपला, कशाला विश्वामित्र व्हायला पाहिजे रणखांबे सर? अहो विद्यार्थीने आपल्या द्या, आपण शिकवायचं तेवढं बघायचं। तुम्हाला एका बौद्ध भिक्षूची गोष्ट सांगतो। एक बौद्ध भिक्षू होता, चार तरुण शिष्य त्याचे, तो त्यांना ज्ञान साधना शिकवायचा। त्यांनी त्यांना सांगितलं विद्यार्थ्यांना, ज्ञान साधना करताना केवळ त्याच्याकडेच लक्ष ठेवा, बाकी इतर ठिकाणी लक्ष जाऊ देऊ नका। स्त्री हा साधनेतला महत्त्वाचा अडथळा, तिला स्पर्शच काय तिच्याकडे बघायचं पण। एक दिवस प्रवासाला निघाले, भिक्षू पुढे चार तरुण शिष्य मागे, चालता चालता एक नदी लागली, भिक्षू पाण्यात उतरले चालू लागले, गुरुच्या पाठोपाठ शिष्यही चौघेजण पाण्यात उतरले चालायला लागले। तर एका तरुण शिष्याला एक तरुणी नदीमध्ये बेशुद्ध पडलेली दिसली, पण गुरुचा सल्ला आडवा आला त्यामुळे ते चौघेजण विचारात पडले। तेवढ्यात गुरुने मागे वळून बघितलं, हे का थांबलेत, म्हणून ते परत आले। ते म्हणाले काय झालं? तर शिष्याने दाखवले, तरुण स्त्री नदीमध्ये बेशुद्ध पडली। मग ते बौद्ध भिक्षू त्या तरुणीजवळ गेले, तिला त्यांनी उचललं, किनाऱ्यावर आणलं, गावकऱ्यांच्या हवाली केला आणि ते पुढे निघाले। शिष्य बेचैन झाला, त्या अस्वस्थ शिष्याला रात्रभर झोप आली नाही। दुसऱ्या दिवशी ध्याना अगोदर न राहून त्या शिष्याने गुरुला विचारलं, भंते तुम्ही तर म्हणाला होता की कुठल्याही स्त्रीचा स्पर्शच काय तिच्याकडे बघायचं पण नाही, आणि तुम्ही मात्र त्या स्त्रीला? भंते विचारते झाले, कोणती स्त्री? शिष्य म्हणाला, ती काल नदीमध्ये बेशुद्ध पडली होती ती तरुण स्त्री। भंते त्यावर हसून म्हणाले, माझ्या तरुण मित्रा, अजूनही तू त्या स्त्रीच्या विचारांमध्येच अडकलायस। मी काल तिला उचललं, गावकऱ्यांच्या हवाली केलं आणि माझ्या विचारात परतलो, तू मात्र अजूनही तिथेच अडकून पडलायस। शिष्य काय समजायचं ते समजून गेला रणखांबे सर। घ्या, भिकूची स्टोरी सांगून तुम्ही आम्हाला बूचच मारला तो। नाही स्टोरी बेस्ट होती, हा स्टोरी बेस्ट होती। स्टोरीचं राहू द्या रणखांबे सर, लग्नाचं काय? हा बघतायत घरचे। आय शवास, मी तर यावेळी पेपर तपासणीच घेणार नाही, चांगले महिना दोन महिने पोरी बघण्यात घालवणार। आपण तर ठरवलंय लव्ह मॅरेज करायचं। विद्यार्थिनीशी अजिबात करू नये,
नंतर बाकीच्या विद्यार्थ्यांनी लांब लांब राहतील. आणि हो गंगा तीर्थकर, तुम्ही पण बघा जरा लग्नाचं. नाही काय केमिकल आपल्या बॉडीत जास्त साठू नये हो, बिन वापराचं वाया जात आपल्या सुट्ट्यांसारखं. नाही नाही लग्न करायचंय ना काळे सर. नाही निसर्गाच्या विरुद्धचं ब्रह्मचर्य मला सुद्धा मान्य नाही, आणि ज्ञान साधने संसार आडवा येतो असंही काही आपलं म्हणणं नाही. आपण लग्न करायचं म्हणजे आयुष्यात प्रसन्नता हवी, आर्थिक सुबत्ता, चांगलं घर, एकमेकांना देण्यासाठी चांगला वेळ पाहिजे. शृंगार आणि संतती याचा मेळ घालून संसाराचा खेळ खेळता यायला पाहिजे. नाही तर कसं होईल, जास्त दुधासाठी गायीला गाभण करणाऱ्या मालकाची आणि माजलेल्या बैलाला फळवण्यासाठी बाजारात घेऊन जाऊन नड भागवणाऱ्या मालकाची अशा मानसिकतेतून तयार झालेली लग्न ही गरजा भागवतात एकमेकांच्या, फक्त संसार नाही उभे करत. वा बिंदू माधव, काय विचार, नाहीतर नुसते आम्ही अनावर झालेले उपवर. पण भूक वाढत चालली हो, बिस्किटने काही जमलं नाही ना. नाही माझ्या अंगारकी आहे रे, तुमच्या नादात बोलण्या बोलण्याच्या ओघात इथेच बसून राहिलो तर खिचडीसाठी ज्या जिन्सा आणायच्या बटाटे शेंगदाणे त्या तसेच बाजारात राहतील आणि मला कडकडीत उपास घडेल. नाही 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 मला साबुदाना खिचडी नको. चला मग बाहेर जाऊ, मस्तपैकी तर्रीबाज मिसळ खाऊ झणझणीत. झणझणीत तर्रीबाज तुम्ही खाओ, मी फक्त एखादा वडा वगैरे खाया. मी सकाळी घरूनच खाऊन निघालो त्यामुळे आता घरी जातो मी. नाही नाही खरंच चला, नाही तर तुमच्या नादात आमचा कडकडीत उपास व्हायचा. चल तू चल, किती वेळ घर में बैठ के रहेगी. शबनम तू ना एकदम वाट लावणारस माझी. अरे तुझी आई नाही चिडती माझ्यावर. अगं पण भाऊ वैतागतो ना. ये भाऊ लोगो का वैतागणे का हेच काम आहे. आशू येते ना. हो येते म्हणाली का ग. उसके पास ना सलमान के नए वाले फोटो है. ए पण आता त्याला सोड, तू रणबीर कपूरची बॉडी पाहिलीस का. सलमान के सामने सब छटा के रे. कंटाळा आला यार त्या सलमानला बघून बघून. जब देखो तब शर्ट उतारता है. अरे तू क्यों पैंट उतारेगा. चुप बेशरम कही की. सलमान कैटरीना. अरे तू पोरगी असून पोरीचे फोटो का जमवते. आई लव कैटरीना. हां आई लव सलमान. तू दे ना मला. अरे ऐसे बच्चे जैसे जिद मत कर. अरे जुनेद तेरी करीना देख, करीना आज काय काट्यावर आली काय. ये वाली दिखा. जाम फदकती है रे. चला एरियातल्या पोरींच्या बद्दल आईस बोलते. क्या भाभीच करेगा या बटक भावान्या. ना बायको मटेरियल ना आयटम मटेरियल. आलोच मी. हे बघ ये बघू. ए शबनम कुणाच्या फोटोला फेविकॉल लगाय गया. तेरे फोटो को तो अगले 7 जन्म नहीं लगाऊंगी. येडा कमी तुझ्या पाठी मागून यायला. नाही तू येडा नाही, तू येडा बनवतो. तो जो तुझा लुखा दोस्त है ना उधर, त्याच्या समोर शाइनिंग मारतो ना तू. शबनम को भिड़के आता हूँ बोल के. ऐसा कुछ नहीं. तू क्या आईपीएल मैच है तेरे पे बेट लगाने के लिए. चल चल साइड में चल. चल अरे शबनम देख, माझ्या सहेलियांसमोर तुझा स्टंप उखडायला लावू नकोस मला. LBW बोलाय ना तू चुपचाप कल्टी मार. चल निकल शबनम. यहां क्या कर रही हो तुम. तुम्हारी अम्मी ने तुम्हें किसी काम से भेजा था ना, तो वो सब भूल के इन आवारा लड़कियों के साथ यहां पे क्या गुल खिला रही हो. जो काम तुम्हें कहा गया है वो करो और सीधे घर जाओ. पता है ना ऐसे नाके पे किस तरह की लड़कियां खड़ी रहती है. जाओ. मी जर कधी म्हणालो असेल शबनम मला आवडते तर या अर्थाने की मला तिचं असं अवखळपण आवडतं, म्हणजे तिचं बेबंद वागणं बोलणं आवडतं. म्हणजे एखाद्या कथेच्या किंवा कादंबरीच्या पात्राच्या प्रेमात आपण पडतो ना तसं काहीतरी. आता आपल्याला भावलेली गोष्ट आपल्याला मिळालीच पाहिजे किंवा आपल्या मालकीची झालीच पाहिजे असं आहे का कुठं लिहिलेलं. बरोबर आहे, पण माणसाचं मन माणसाच्या नजरेत उतरतं. म्हणजे अरे त्या पोरीला तुझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. एकदा ती मला म्हणाली पण आप वो प्रोफेसर साहब के दोस्त हो ना, एकदम जेंटलमैन माणूस. इस बस्ती की नाक है वो. तिला माहिती आहे मी प्रोफेसर आहे ते. बोलला नाही कधी काळे सर मला.
अहो सर, हल्लीच्या मुली सगळ्या हुशार असतात हो, सगळ्या खबरी असतात त्यांच्याकडे. बघा, बोलवा, गप्पा मारायला बोलवा. चिती, बिंदू माधवला असले लोक आवडत नाही, आणि तो तिथनं कुठं काय घेतो, गरज पडली तर अगदीच मजबुरीत तिथं जातो. पण इतिहासातला राग आता कशाला धरायचा ना. दखणे इतिहास जातो, पण इतिहासाचा विचार तर राहतो ना. कसं आहे ना माधवराव, लव्ह स्टोरी मध्ये इतिहास सुद्धा बेदखल होतो. मग काय. आणि सर, बाजीराव मस्तानी तुमचेच ना, मग घडवा इतिहास पुन्हा घडवा. अरे बाबा, आज अंगारकी म्हणून लई माल घेतलाय, बघू कितपत जातय ते. अग मावशे, आजकाल अंगारकी धरतय कोण? गावात मटणाचं हॉटेल वाढल्यात, आणि श्रावणात बिलई गर्दी असते बघ. अरे पर ह्योच मौसम आहे भाजी इकायचा. अरे पर दादा, भाव काय झाले ती. अन ह्यो माल नाही खपला तर रात्री त्या खानावळवाल्याच्या पाया पडून काय लागतो या. पाहिला मटणाचं दुकानच टाकू वाटते. कोंबडी बकरी भाज्या सारखं सांच्याला माना नाही टाकणार, आणि पुन्हा पुन्हा धंदाही फुल. आलू कसे ती? 30 रुपये किलो, घ्या, चांगले आहे ती. मग पाटील सर, काय तुम्ही ठरवलंय का गावी जायचं? हो, प्रचंड काम आहे बाबा, जायला पाहिजे. हो, काय बोलता, एवढं काम? चला माधवराव, भेटू उद्या कॉलेजला. चल बिंदू रे. काय आज गर्दी दिसते भरपूर, पण तुमची मस्तानी कुठं दिसत नाही हो. हळू बोला. आव गंमत केली हो. बर चला निघतो. आता हे बाज काय जायला तर रिक्षावाल्याचे बांधणं काय उपयोग नाही रे. आपल्यात नाही एकी पाहिजे, हे असलं वाचून आणि करून काय होत नसतं रे. काय दिन्या आज सकाळीच सारखी नाईट करून वैताग आलाय साला. त्या स्टँडवरचा तो राडा आणते पोलीस, लय वैताग देतात. बाहेरच्या गाड्या पाठे येतात, तोवर निवळ बेकार जातो रे टाईम. आणि ते स्टँड जवळच्या चौकातलं राजाचं टोळकं म्हणजे निव्वळ आउटलाईन. रिक्षा नावालाच, बाकी धंदेच जास्त. अरे त्यांच्यामुळंच सगळे रिक्षावाले बदनाम झालेत. या रिक्षाच्या धंद्यात ना काही राम राहिला नाही बघ. बरोबर आहे, ते पॅसेंजर आणि रस्ते. माझी बायको तर म्हणते टुरिस्ट कार घ्या आणि शानमध्ये धंदा करा. अरे कशाला, तिथं पण कॉम्पिटिशन जास्त असतं. ए चला, आज अंगारकी आहे, गावात जाऊन मस्तपैकी उपसाची मिसळ खाऊया. कोण येते? चल 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 चल. पेपर गाजर कैसा दिया? 20 रुपये का. अच्छा, और ककड़ी? ककड़ी 25 रुपये किलो. अच्छा, और ये कितने का है? 100 रुपये का. 100 रुपये? हाँ. इम्पोर्टेड है क्या? ना मावशी. मौसी लगती हूँ क्या तेरे को? ये कैसा है? ए शबनम, जाना के खरेदी काय करत नाही, नुसतं विचारत बसते. तू बिन भावाचे देते काय? आता जाते का आम्हीला सांगू? अरे पेटू कशाला जाते की. ऐ ती बघ, गरीबांची करी ना फेमिकॉल दुक्या. क्या रे, काय म्हणाला? फेविकॉल दुक्या? कपूरा काट के बकरों से सस्ता बेच दूंगी, समझा ना? चल जा, जा।
पासून झालं आखरीतच घडतंय. कोंबड्याच्या खुरड्यात असल्यागत वाटतंय. दादा दादा नेमकं काय झालंय? काय की? अरे मुसलमानांनी मारलं म्हण हे तुला घरात बसून कळलं? आता सगळी लोक म्हणत्यात ना? लोक म्हणत्यात. अरे मला कळलं की रिक्षावाल्यांच्याच झगडा झाला म्हणून.
अरे झगडा रिक्षावाल्यातच झाला र, आणि त्यो हिंदू मुसलमानापर्यंत येऊन पोहोचला. आयला हे सगळं आगळीत करायला योच टाइम मिळाला बाई त्यासनी. अरे शेवटी धंदाच त्यांचा त्यो. तू तुझा अभ्यास सांगू नकस, या क्षणच काट्याचा नायटा होतोय. म्हणजे दादा? अरे आता रिक्षा स्टँडवर आपापसात जे घडतंय त्यात जाती धर्माचा काय संबंध येतोय सांग बघू मला. आणि पॅसेंजरला लुटायला ही लोक बी जातातच नव धावून. आणि मीटरची हेराफेरी अमुक धर्माचेच लोक करतात आणि दुसऱ्या धर्माचे लोक भाडं घ्यायला जात नाहीत जवळच, असं कधी घडलंय? तसं आपण कधी बघितलंय का? आणि तू मला सांग, आपले लोक काय मला फुकट नेत्यात का स्पेशल सेवा देत्यात? नाहीच की. मग अरे पण त्या रिक्षावाल्यांचा झगडा होईपर्यंत पोलीसवालं काय करत होत? अरे साध्या चौकीतले चार हवलदार कुणा कुणाला रोखणार आहेत हा? आणि एकदा का दंगल भडकली का कोण कोणाला आवडतंय, आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन पळापळीत लुटालूट करणारे तेच लोक आणखीन भडकवतात. अरे बाबा या दंगलीमुळे माणसात माणुसकीच राहिली नाही बघ. अरे देवा उठव रे बाबा कर्फ्यू, आता या संकटात वाचव आम्हाला. साला बाजाराच्या टायमाला दंगा झाला, धंदा बसला यार. त्यात ते झेंडेवाले, त्याने येऊन त्या ठिकाणी त्या सोड्याच्या बाटल्याचे ट्रे उचलले, कोल्ड ड्रिंक्स पळवल्या. पण मी अडकलोय, शटर उघडा ना, मी जातो. पोलीस डायरेक्ट गोळ्या मारतील. कर्फ्यू लागाय कर्फ्यू, इसमें पोलीस को बहुत पावर रहता है ऐसा बोलते सब. आजकल कौन सा भी धंधा करो सिर्फ टेंशन रहता है टेंशन. ये टेंशन की वजह से सारा कुछ भी नहीं कर सकता टेंशन. इसलिए बाहर डालने का. ए क्या बाहर डालने का हा? क्या बाहर डालने का? उधर तेरा बाप बैठा है हा? एक खोका दे तो अंडोस परमिट. मी कुठे? मग हसतो काय? दोन गप ठेव. जायला धंदा बंद त्यात याची कटकट. ए याला पाठी मागणं पाठव. न्यायला माफ कीजिएगा, वो मैं गलती से. ए बा ओ भाई आतमध्ये चला चला लवकर चला. माफ कीजिएगा वो पुलिस. ऑफिसर्स परिस्थिती अतिशय गंभीर आहे, मार्चिंग करा. जर कोणी गोंधळ घालत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या. तुम्ही ह्या साईडला जा पाटील, तुम्ही ह्या साईडला जा, तुम्ही ह्या साईडला जा. चला बी फास्ट, मार्चिंग करा. संजय नगरच्या संपूर्ण परिसरात कर्फ्यू जारी करण्यात आलेला आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर रस्त्यावर बाहेर पडू नये, बाहेर पडल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. कर्फ्यू उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांनी पोलिसांना पूर्णतः सहकार्य करावे. सर सिच्युएशन काय म्हणते? सर संजय नगर मध्ये कर्फ्यू जारी करण्यात आलाय. परिस्थिती हाताबाहेर जाता कामा नये. सर साहेब. पाटील बोला, काय रिपोर्ट आहे? सर हा इथला पहिलाच इन्सिडेंट आहे, नो बॅक हिस्ट्री. इथे कम्युनल व्हायलन्स नसलेली मिश्र वस्ती आहे. जरी दलित आणि मुस्लिमांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी देखील शिवजयंती, बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती, रमजानचे रोजे आणि मुहरमचा जुलूस सारं कसं शांततेत पार पडतं. ग्रेट. आणि साहेब दिवाळीला सुद्धा इथे कोणाचीच तक्रार असत नाही. इवन क्रिकेट मॅचला सुद्धा नो टेन्शन. पण तरी लक्षात ठेवा, यू नेव्हर नो कधी कुठे काय घडेल. अँड डॅम इट हे टेररिस्ट कुठेही डाव साधतात, सो बी केअरफुल. होम मिनिस्टर साहेब कधीही व्हिजिटला येऊ शकतात. बाजूच्या बीटला अलर्ट करा, अगदी काही झालं
काही झालं तरी हे स्प्रेड होता कामा नये. बी स्ट्रिक्ट अँड इवन बी रूड सम टाइम. गुड. अरे ऊपर बैठो. और चाहिए? बाबा रे, पाय दुखले माझे. भागी भी कित्ता, तू भी धाव्या ना. कुछ पता चलायच्या आतच भागम भाग झाली. कोण कोणावर गिरतय पडतय रडारड चिल्लम चालली. फिर मैं भी भागी. सबके साथ भागते भागते घर कब छूट गया पता ही नहीं चला. तू मेरे पुढे धावत होता ना. अच्छा धावता है तू प्रोफेसर. प्रोफेसर ही है ना तू? प्रोफेसर को तू नहीं आप बुलाते हैं. हाँ लेकिन तू उतना बड़ा दिखता नहीं है. मेरे छोटे मामा से भी छोटा दिखता है तू. फिर भी प्रोफेसर प्रोफेसर होता है. अरे तुझा माणसांना समजावून सांग. माणसांना सांभाळ ना तर कापून टाके. तोडून टाकू आम्ही पण. सोडणार त्यांना. अरे पकडून घेऊ आम्ही. अरे अरे काय काय चाललंय काय? हा बाहेर काय परिस्थिती आहे? तुम्ही कसे वागताय? काय 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 प्रॉब्लेम काय आहे? चूक कुणाची ते शोधून काढा साहेब आणि घाला त्यांना आतमध्ये. आणि सगळे एरियात कर्फ्यू कशासाठी? काय आहे चूक कुणाची आहे ते नीट कळावं. तपास करताना विभाग शांत राहावा. कॉम्बिंग ऑपरेशन करताना विना व्यत्यय व्हावं. जीवित किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून कर्फ्यू शिंदे साहेब. साहेब बाहेरची घाण आम्ही इथे खपवून घेणार नाही. त्यांना शोधून काढून आम्ही धडा शिकवू. बघा साहेब यांची भाषा बघा. ती पण पोलीस स्टेशनात आपके सामने. मग बाहेरचा मुजरिम कोण तुम्ही समजू शकता? मण्यार साहेब विचारा तुमच्या लोकांना. अरे ह्या अगोदर त्यांना कधी तकलीफ झाली का ते? पण साला तुमच्या लोकांना घुसखोरीची सवयच रे. दाखव इलिगल किती खोले आहेत ते. एक मिनिट मण्यार साहेब शिंदे साहेब अहो तुम्ही दोघेही या विभागाचे नगरसेवक आहात. या क्षणी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला हवा. करेक्ट. पण यांना आगीत तेल टाकायचं आहे ना. हा तुम्ही आग लावायची आणि आम्ही फक्त पाण्याच्या बादल्या भरायच्या. हे बघा इन्स्पेक्टर साहेब माझी पोरं निर्दोष आहे. त्यांना सोडा. घ्या. हे आता कोर्ट पण चालवायला लागले. एक दात काढू नको. मण्यार साहेब शिंदे साहेब मला होम मिनिस्टरनी अशी ऑर्डर दिली आहे की बाय हुक और क्रूक इथे परिस्थिती निवळायला सांगितलेली आहे. आणि याच्यामध्ये जर कोणी येत असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा असे आदेश आहेत. सो प्लीज कॉपरेट. निदान निदान तुम्ही शांत राहा. आम्हाला आमचं काम करू द्या. यू मे गो नाऊ. कोई जरूरत नहीं है बाहर जाने की. रूबी इन हालातों में चुपचाप बैठे रहिए. कैसे चुप बैठ सकता हूँ? उसका सगा मामू हूँ मैं. तो क्या हुआ? गई अपनी बला से. अच्छा हुआ गई. जान छुट्टी. यह पचन मानने वालों में से नहीं है. वो मुझे भेजेंगे जरूर. वो आप कुछ भी करके उन्हें मनाओ. आपको जाने की. मोहसिन शबनम कहाँ है? मुझे क्या पता. होगी किसी के घर. किसी के घर मतलब? किसी के घर मतलब किसी के भी घर. उसको तो पूरा मोहल्ला जानता है अबा. लेकिन ये आम बात नहीं है. शहर में दंगे हो रहे हैं. रात का वक्त है वो घर नहीं आए. कैसा दंगा अबा? ये रिक्शा वालों का झगड़ा कोई दंगा होता है क्या?
ये पुलिस वाले भी अरे गरीब को छापड़ मारेंगे और ऐसे लोगों के सामने हाथ टेक देंगे। मगर मोहसिन हमें पुलिस कंप्लेन तो करनी पड़ेगी ना। ऐसे कर्फ्यू में कहां जाएंगे अब्बा? अपने एसडी बूथ की हालत देखी है आपने? एक तो पहले से वहां एक बंदा फंसा पड़ा है। अरे सुनो सुनो, आ जाओ जल्दी आ जाओ। अरे जल्दी आना यार। अरे डरो मत, मैं हूं। आ जाओ जल्दी जल्दी जल्दी। घर में अम्मी परेशान होगी। अपन फोन करून कळूया तुझ्या अम्मीला। मोबाइल घर पे ही भूल गई हूँ। नहीं माझ्या याच्यावर न करतो ना मी। माझा फोन पळताना पडला। फिर ये किसका है? ये आओ आओ आओ। अब तो टेंशन फ्री हो गए ना। हाँ आ जाओ बोलो। घरी फोन करायचा आहे। अरे तो फिर करो। मोबाइल नहीं है माझ्याकडे। ओ ये लो। अरे लो भाई करो। हॅलो हॅलो हॅलो, मी बोलतोय। सुमन अगं मी ठीक आहे, तू रडू नकोस। अहो तुम्ही कुठे आहात? तुमचा फोन का लागत नाहीये? आणि आणि बाहेर सगळं काय चाललंय? सुमन तू रडणं थांबव बघू आधी, मी ठीक आहे म्हटलं ना। तुम्ही कुठे आहात? माझी काय अवस्था झाली माहितीये का तुम्हाला? हे बघ सुमन, मला तुझी अवस्था कळतीये, पण अगं मी एका ठिकाणी अडकलोय। कुठे कुठे अडकला तुम्ही आणि अजून का नाही घरी आलात? हे बघ, आम्ही सगळेजण बिंदू माधवच्या घरी एकत्र भेटलो होतो। आमचा चहा पाणी झाला, आमच्या गप्प गोष्टी झाल्या आणि आम्ही सगळेजण बाहेर पडलो। नंतर माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल विसरला, तो घ्यायला मी त्याच्या घरी गेलो तर त्याच्या घराला कुलूप होतं। आणि नंतर तुला फोन करायला एस्टेटीत गेलो। आणि हे सगळं अचानक कसं काय चालू झालं मला काहीच कळलं नाही ग। अहो तुम्ही लवकर घरी या, मला फार काळजी वाटतेय। हे बघ सुमन, मी शक्यतो लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतो, पण तू अजिबात बाहेर पडायचं नाहीस। काहीही झालं आणि कुणीही दार वाजवलं ना तरी अजिबात दार उघडायचं नाहीस, लक्षात ठेव। स्वतःची काळजी घ्या, लवकर या, मी वाट बघतीये। हो चल ठेवतो, हा बाय। आओ अरे आओ भाई आओ बैठो। अरे बैठो भाई, आराम से बैठो। मुझे लगता है हमारे पड़ोस में जो प्रोफेसर साहब रहते हैं वो आपके दोस्त है ना? हाँ। अच्छे प्रोफेसर साहब हमारे। और आप? हाँ प्रोफेसर ही हूँ मैं। वाह वाह। रहते कहाँ हो? शिक्षक कॉलोनी। आपने अपने बीवी बच्चों को इत्तला कर दी? हाँ अभी फोन किया था। चलो अच्छा है। वैसे आपकी बीवी कहाँ की? औरंगाबाद। अच्छा, वो तो काफी बड़ा शहर है, हमारे कई रिश्तेदार हैं वहाँ पे। अरे उस हिसाब से ये तो हमारे जमाए बाबू है। जी जी। काय जावे बापू, खाना खाओगे? नॉनवेज खाता का? नहीं खातो, पण आज उपवास है। अरे हाँ आज अंगार की है ना,
सुबह वो गणपति की आरती हो गई ना, उसी वक्त मेरे ध्यान में आया कि आज अंगार की है। लेकिन ये कुछ स्पेशल डे रहता है क्या? नहीं, नाम से तो तेजाब लगता है। नहीं, मुझे इतना डिटेल में मालूम नहीं। हाँ, रोजे तो हम लोग भी रखते हैं, लेकिन कितने लोगों को पता होता है कि ये क्यों करते हैं, किसने शुरू किया, कब शुरू किया, फिर भी करते हैं। हर काम में कुछ लोग होते हैं जो इन सब चीजों का गलत इस्तेमाल करते हैं, लेकिन किसी के पास टाइम ही नहीं है। अरे भाई, थोड़ा रुको, समझ लो कि ये सब चीजें क्यों करनी है ना? हमारे अब्बा हमेशा अमन की बातें करते हैं, लेकिन सब लोग उन पे हंसते हैं। अरे तुम क्यों यहाँ गप्पे लड़ाते बैठी हो? जाओ, कुछ चाय पानी का इंतजाम करो इनके लिए। जी, अभी लाई। बाहर काय परिस्थिती आहे जरा चेक करूया का प्लीज? बॅटरी डाऊन आहे त्याची। आप क्या करेंगे? अब क्या, ये सवाल ही नहीं, छोड़ेंगे नहीं सालों को। उगाच में लड़ते हैं रिक्शाच्या धंद्यात, काय की तेड रखने का, साला सबका पैर तीन पहिए के ऊपर। वो क्या है ना, वो ना कारपोरेटर, उनसे मिला हुआ है। मदन को रात को आएगा और हाथ जोड़ेगा। अरे कर्फ्यू लगाने वाली जैसी बात हुई क्या? हाँ, नमस्कार सर। हे संजय नगर प्रकरण काय? टीव्ही चॅनल वाले सुतावरून स्वर्ग गाठतात आणि आम्ही पण तिथं जावे अशी व्यवस्था करतात। सलाय डिपार्टमेंट ना, धोबी घाट आहे, धोबी घाट, किती धुवा, डाक पडणारच। नाही पण सर, परिस्थिती आता आटोक्यात आहे। कर्फ्यू लावल्यामुळे मीडियाने थोडं हाईप केलंय, पण सर तो एरियाच असा आहे की टोटल कंट्रोल मिळवायचा असेल तर कर्फ्यू शिवाय पर्यायच नव्हता, नाहीतर ते स्प्रेड व्हायला टाइम नसा लागला सर। ठीक आहे, तुम्ही जातीने लक्ष घाला, कुणालाही स्पेअर करू नका। टाइम टू टाइम मला रिपोर्ट करा, मी कधीही येऊन जाईन। कधी सर? कधीही। ओके सर। आणखीन एक सर, असं होतं की तुझ्या घरची आठवण कडत असतील ना तुझी? हाँ, बहुत। पर उनको मालूम, शबनम मोहल्ले में किधर भी रहेगी, सेफ रहेगी। दुकाना मुळे बोले तो एसटीडी बूथ मुळे सब पहचानते ना मुझको। आणि आपली कोणाशी दुश्मनी नाही। सबसे मेन अम्मी का भरोसा है मुझ पे। एक बात तिने चांगली शिकवली, बोलते शबनम एक टाइम जान दे पर इज्जत नहीं। आणि तुझा बाप, मतलब पप्पा डैडी? तलाक देऊन गेला। अम्मीला आम्ही तिघी झालो ना, एक के बाद एक। सॉरी। तू काय को सॉरी? सॉरी तुम काय को सॉरी? मेरे दुकान पे तुम्हारे दोस्त आते, तुम बहुत कम आता है। किराना कहां से भरता है तू? आप? नहीं, ऐसा फिक्स नहीं है कुछ। अरे तो फिक्स करो ना, मैं घर पोच आणून देईन। त्याचं काय झालंय, एसटीडी चा धंदा जरा नरम झालाय, त्यात उधारीची तकलीफ। अभी महंगाई इतनी बढ़ गई है, पगार वाढ होता नहीं है। फिर उधारी होना रचना। तेरे घर में कौन कौन? घर में बड़े अब्बू, अब्बू अम्मी, मामू मामी,
बड़े भाईजान, छोटे भाईजान, बड़ी भाभी, छोटी भाभी, मैं, मेरी दो बहनें, फिर बड़े भाईजान के दो बेटे और दो बेटियां, और छोटे भाईजान की एक बेटी और तीन बेटे। तुमच्यात फॅमिली प्लॅनिंग नसतं? वो क्या होता है? और कैसे करने का? कर्फ्यू लावला म्हणून वाचले, आज आरपारच करणार होतो। हे पोलीस पण, अरे त्यांना वरतून ऑर्डर असते, त्यांना हात लावू नका। हे सरकारनं सांगितलं त्यांनाच मदत करणार। एक गठ्ठा हिरवी मतं मिळतात त्यांना, म्हणून सांगतो नेहमी आपली लोक संघटित करा। हा देश आपला आहे, त्यांनी घेतला ना वेगळा देश, मग जा म्हणाव तिकडं। अशी जाणार नाही ती, त्यांना आता गालवावं लागल। देखो, आपण चारो तरफ से घेरले जाऊ, तो आता शांती रखो। इन्स्पेक्टरने बोला है, त्याच्यावर विश्वास ठेवू। पहिला कदम आपला नको। तुम कॉर्पोरेटर होकर भी ऐसा बोलते हो? वो शिंदे को देखो। मैं शिंदे नहीं हूं, मणियार हूं। मणियार डेरिंग करायला टाइम ना लागत, पण आपले लोक किती मरणार आपलेच। बाद में पोलीस उठा के खटले में लटकाएगी अलगच। आठवण्याचा प्रयत्न करा। अहो अहो हवालदार साहेब, हे काय करताय तुम्ही? अहो त्यांच्या मेंदूला मार लागलाय, त्यांना विश्रांतीची गरज आहे, त्यांना काही आठवत पण नाहीये। तुम्ही हे काम उद्या करू शकता ना? आम्हाला त्यांची प्लीज ट्रीटमेंट करू दे, प्लीज। ठीक आहे, उद्या बघू। आपके घर में कौन कौन रहता है? अकेला है? शादी झाली? नाही। काय नाही? नाही, शादी नाही झाली। हां, माँ बाप? गावी असतात। कुठं? मराठवाडा। युकी हे कुठे आलं? औरंगाबाद माहिती आहे तुला? हां, बहुत छोटी असताना मी तिकडे गेली। माझी बड़ी भाभी उधर कीच। आमचे खूप सारे रिश्तेदार असतात तिकडे। असणारच। प्रोफेसर, बहुत भूक लगी है, चा बिस्किट चालेल? तुला आपको खारी आवडती? आमच्या दुकानात अच्छी खारी मिळती, कभी ट्राय करना।
सध्या चहा बिस्किटच मिळेल. मी बनवते चहा. ए बस बस बस, मी बनवेल. मला सांड लवंड आवडत नाही. काय आवडत नाही? सांड सांडना गिराना अच्छा नाही लगता है. क्लीन क्लीन लागत मला सगळं. अच्छा, फिर तुम्हीच बनाओ, हॉटेल जैसे लगेगा. घबराओ मत. तुम ठीक हो ना? हाँ. कुछ खाओगे? नहीं कुछ नहीं. चाय बिस्किट? बाथरूम जाना है? सामने. प्रोफेसर मैं अंदर आऊं? चप्पल काढून ये. माझ्याकडे आज चहा बिस्किटच मिळेल तुला. माझा उपवास आहे आज. काय का उपवास रखते प्रोफेसर? अंगारकी चतुर्थी. पढ़े लिखे लोग भगवान मानत नहीं कोई कोई, तुम तो उपवास भी करते. मैं भी गणपति पूजा करती. गणपति? हाँ, गणपति के टाइम पे. आरती चुका थी नहीं हमें? आरती? बाकायदा आरती में खड़े रह के टाया सुधा वाजवती. तशी तर मी शिर्डीला पण गेले. शिर्डी? हाँ, साई बाबा सबका मालिक एक है ना. हमारे बहुत सारे रिश्तेदार भी हैं उधर. ये गणपति की आरती गुस्सा नहीं होते घर वाले? गुस्सा क्यों? आपके लोग डर गया जाता थे? मैं तो कभी कभी चर्च में भी जाती. एक बार है ना, वो अंबेडकर वालों की शादी में गई होती ना, सब सफेद कपड़े में. मुझे पसंद आता है भगवान का नाम, उनका फोटो. काय पण चालतं, बस भगवान का होना चाहिए. किती शिकलीस? सबसे खराब सवाल. सातवी. पुढे का नाही शिकलीस? पैसा नहीं था, उससे ज्यादा मन. अम्मी बोलत नाही पण तिला खूप तकलीफ टेंशन तिघी बहिणींची. आगे पढ़ना चाहो तो बोलो. मेरे पढ़ाई का छोड़ो. आपका उपवास? कुछ नहीं खाना? खिचड़ी. चावल की? नहीं, साबुदाने की. साबुदाना खिचड़ी मेरी फेवरेट है. वो शला कच्ची आई काय बनाते माहिती है? कभी कभार तो ना दही में ककड़ी डाल के देती है उसके साथ खाने को. मुंह में पानी आ गया. मागच्या जन्मी काय बामन होतीस काय तू? काय काय नाही, तो मुस्लिम कम और हाइब्रिड ज्यादा लगती है. मेरे बड़े अब्बू भी यही बोलते हैं. वो बोलते तू खरी हिंदुस्तानी है, सगळ्यांसोबत तुझा अच्छा जमतो. अच्छा हिंदुस्तानी? हाँ. असं म्हणाले तुझे अब्बा? क्यों? आजकाल कडवे सुद्धा हा शब्द वापरत नाहीत. इंडिया हीच ओळख झाली आपल्या देशाची. भारत सुद्धा विसरलेत लोक. क्या बोले? स्वागत बोले तो? नहीं, ऐसा ही पागलपन, एक अलग किस्म का पागलपन.
अकेले राहून राहून होतं का ऐसा? माझी आम्ही म्हणते इन्सानने टाइमात शादी आणि बालबच्चे केले पाहिजेत, नाही तो अकेलेपण मे अपने आपसे बोलू लागतो, ऐसा होता है क्या? मालूम नाही. आप शादी नहीं करत? मुलगी शोधतोय. फिर गाँव में होंगी ना? असतील. मी गेलो नाही बऱ्याच दिवसात, फुर्सती नाही मिली. ये पढ़ाने का काम भी एकदम किचकट ना. वो आपके दोस्त, वो भी प्रोफेसर? हाँ, आता बसले असतील आरामात घरी. मी त्यांच्या बरोबरच बाहेर पडलो होतो खिचडीसाठी शेंगदाणे आणि बटाटे आणायला. मला कसं आहे, भाजीत सुद्धा शेंगदाण्याचा कूट टाकल्याशिवाय मला चांगली लागत नाही भाजी. शिवाय दाण्याची चटणी तेल टाकून त्याच्याशिवाय जेवण केल्यासारखं वाटतच नाही मला. सब लिया, घर आने वाला था, इतक्यात सुरू झाली पळापळ. तरी बरं सगळं सामान मिळालं, नाही तो उपाशीच राहावं लागला असता आज. मेरे घर पे तो सब चिडके बैठे होंगे. चिडणारच, अशी जवान लड़की ऐसे टाइम पे बाहर मतलब चिडेंगेच ना. मेरे बाहर रहने का गम कम. सुबह अम्मी ने मला मटन आणायला बोलली होती, मग मी थोडासा टाइमपास करून मटन आणायला गेली आणि मटन घेऊन आली, तेवढ्यात सगळी भागमभाग झाली. अभी मेहर मटन इधर और वो लोग उधर. तुझ्या पिशवीत मटन आहे? आज अंगारकी चतुर्थी आणि एका ब्राह्मणाच्या घरी तू मटन घेऊन आलीस? अरे आप पता नहीं कहाँ होगी मेरी बच्ची. इंशाल्लाह वो जहां भी होगी ठीक ही होगी. मैं जाती, मारने दो गोली मारनी है तो. रडतेस का आता अभद्रासारखी? भ्रष्ट केलं घर माझं तुम्ही कसं? तू, तुझे आब्बा, तुझे आम्ही, सगळे झूठ. पाप पाठवलं अंगारकीचं माझ्या घरात, बाटवलं सगळं. धुल गया पाप. थोबाड फोडून जास्त बोललीस तर. सगळं घर बाटवलंस माझं आणि आता वर तोंड करून विचारतेस धुल गया पाप? अगं गंगा अवतरली तरी पाप धुतलं जाणार नाहीये तुमचं. माझं चुकलं, मीच आधी तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. त्यांनी घरी धाडलं असतं, नाही तर गोळ्या घातल्या असत्या. पण माझ्या घरात हे पाप आलं नसतं. क्या पाप 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 बोले जा रहे हो? मेरे कसूर क्या है बोलो? मैं एक लड़की हुई है या मैं मुसलमान हुई है या मैं मटन नहीं है? देखिए दंगे में बाय मिस्टेक में आपके घर में आई, जा रही थी, पुलिस लोगों ने रोक लिया, इसमें मेरा क्या कसूर है? एक मटन की थैली से मैं हिंदुस्तानी नहीं? एक बर्तन मिलेगा? कशाला? मटन को पानी में रखना पड़ेगा, नहीं तर बास मारेल. आज काय माझं वाटोळ करायचं ठरवलंयस का तू, का माझं मटन करणार आहेस? जो होगा तेच बोलले मी. तुम्हाला बास आलेला चालेल तर राहू दे. फेकून दे, आधी खिडकीना बाहेर फेकून दे. प्रोफेसर, माना की आप मटन खाते नहीं और आज आपकी अंगारकी है, लेकिन ये मटन आमचं जेवण है. जेवण खाना ऐसे फेकने का? माझा अब्बू बोलतो गरीबाला द्या पण जेवण फेकने का नहीं. पुराना दो ना, बिन वापरा बर्तन दो. खुद को धोया, रूम साफ की, वैसे बर्तन धो देने का बाद में. डेढ़ किलो मटन है,
साल्यांना सोडायचं नाही, खेचायचं. आण आपल्यातलं जर का त्यांना कुणी मदत केली तर त्याला देखील तोडायचंच. पाणी बस. तू क्या करती फालतू में काय को तुमको कचरा पेटी धुवायला लावू. तुम्ही मटन खाणारे सगळे जनावर. तुम्हारे लोग भी तो खाते हैं. मग ते सुद्धा जनावरच. इसमें मेरा क्या कसूर है. क्या कसूर म्हणजे तेरा समाज है, तेरा धर्म है, तेरे लोग है. मैंने चुना, मेरी पसंदी विचारली. अब मी विचारते समझ, मतलब ऐसे धरून चल आप मुसलमान पैदा हुए. नहीं नहीं, सिर्फ सोचिए आप मुसलमान पैदा हुए और मैं हिंदू, और ऐसे भागते भागते मैं आपके घर में आई और आप बकरा काट रहे हो, और मेरी अंगार की रहती तो आप क्या करते प्रोफेसर. चल रे. ए ए ए इकडे कोण आहेस तू, काय ना तुझं, कोण आहेस, हिंदू आहेस की मुस्लिम आहेस, कोण आहेस बोल. ना मी हिंदू ना मी मुस्लिम, मी फक्त एक माणूस आहे हो. आता तुम्हीच बघा माझा धर्म कोणता ते. ए हा अरे हात आपला. अरे अरे कोणी आहे का याच्या मदतीला. अरे 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 कोणी वाचवा याला. इंग्रज गेले पण न संपणारी दरी मात्र सोडून गेले. काय प्रोफेसर, माझा सवाल पटला नाही का, राग आलाय का, जवाब ढूंढताय अजून. क्या प्रोफेसर, सिंपल जवाब है, फिर तुम अकबर होता और मैं जोधा. आणि सर बाजीराव मस्तानी तुमचेच ना, मग घडवा इतिहास पुन्हा घडवा. अरे वाह प्रोफेसर, आप हंसते भी हैं. मैं क्या बोलती प्रोफेसर, अगर हिंदी ऋतिक रोशन अकबर बन सकता है तो आप भी तो बन सकता है. वैसे पर्सनालिटी चांगली है तुमची, बस थोड़ा भड़कला ना कि खराब दिसता. चिढ़ना नहीं, मतलब चिढ़ना नहीं, अच्छा लगेगा. तुझा घरचे परेशान असतील ना. उससे ज्यादा आप परेशान लगता है. हम तुम एक कमरे में बंद हो. कैसी मुसीबत आ गई ना हम पे. अभी सकाळ पर्यंत चारा नाही आपल्याला. ए प्रोफेसर, आपको भूक नाही लगी. मी काय बोलते, तुम्ही ते साबुदाना खिचडी बनवून खा लो. मैं रात गुजार सकती है बिस्कुट पे. प्रोफेसर मैं थोड़ा लेटती, चालेल काय. हे एक मिनिट. <स्थाथ
शबनम, शबनम ये लो। माफ कीजिए, आंख लग गई थी। साबूदाना खिचड़ी। बहुत चांगली है, बहुत ही। काय मोहम्मद, हा हिंदू मुस्लिम चा दंगा म्हणजे लय टेंशन। बस पाटील बस। अरे तुमच्या पेक्षा आम्हाला ज्यादा टेंशन है। मैं क्या बोलता हूँ मोहम्मद, तुम जरा तुम्हारे लोगों को समझाओ ना, ये धर्म का नशा अच्छा नहीं है। काय दुबला बॉडी नसते, मन असत। मन कैसे? मन, दिमाग, सोच। हा दिमाग आणि ही सोचच माणसाला माणसापासून लांब नेत असते। खरं तर तू मुसलमान आहेस, पण बकरा कापतानाच तुला थरथरी भरते। तू गणपती पूजते, शिर्डीला जातेस। हाँ तो हमारे में बहुत लोग ऐसा करते हैं। अभी तुम लोग हम लोगों को दुश्मन समझते हैं तो क्या करें? बार बार पाकिस्तान की औलाद बोलते रहते हो। ऐसा क्यों बोलते हो तुम? माझे अब्बू म्हणतात, ये मिट्टी हम सब के खून से रंगी है। वो नाना पाटेकर वाली फिल्म देखी आपने? वो जिसमें वो बोलते वो ये खून देखो खून, इसमें वो दिखता है वो क्रांतिवीर। हाँ क्रांतिवीर। 15 अगस्त को हमारे दुकान में हम झेंडे बेचते, मेरे अब्बू सबसे पहले आपले खमीसावर लावतात। वो प्लास्टिक के झेंडे आते ना आजकल, वो पसंद नहीं त्यांना। दूसरे दिन गली में घूम के रस्त्यावर पडलेले सगळे झेंडे जमा करके आते, बोलतात लोगों को किम्मत नहीं आजादी की। माझा अब्बू इतका अच्छा इंसान, फिर भी पिछले दंगल में उनका सिर फोड़ा था। पाटिल, अरे धर्म का नशा सिर्फ हमारे लोगों को है क्या? अरे तस ना रे मोहम्मद, क्या है ना फिर आगडो मुसळतो, त्यो मरत कोण? अरे मायनॉरिटी है म्हणून मेजॉरिटीला सलाम करायचं आणि गप्प राहायचं। सलाम करायचा? अरे तुम्हाला कशाला सलाम करायचा? दोस्तीचा हात द्या ना आणि घ्या बे। त्याचं काय पाटील, हे बाकी मायनॉरिटी आहे ना, सब आपला हक लेके सरकारी नोकरी, बिझनेस आणि एज्युकेशन मध्ये सेटल झालेत। साला आमची एकच अशी मायनॉरिटी आहे की ज्याला कायम शकच्या नजरेने बघितलं जातं। पाटील खरं सांग, या वर्दीची कसम घेऊन सांग, साला इथं कोण इमानदार आहे रे? सब गद्दार आहे साले, देशद्रोही आहे। काय मोहम्मद, अभी वो शिवाजी महाराज से चलते आया। चलते आया नहीं, रखा है। खुद महाराज के पिताजी मुसलमान राजा के साथ थे, और शिवाजी महाराज के फौज में कितने सरदार और कितने सिपाही मुसलमान थे। पाटील आमच्या पिढ्यान पिढ्या याच मातीत दफन झाल्यात, मग या मिट्टीवर आमचा अधिकार नाही का? तुझं भी बरोबरच आहे। आता कोणाला देशप्रेमी म्हणायचं, पण धर्माच्या नावावर लढून मरायला आपण मागे हटत नाही। हो तुला सांगतो मोहम्मद, ऐसा नफरत करणे वाला धर्म ना आम्ही जाळायला पाहिजे आणि तुम्ही गाडायला पाहिजे। पण आपण पडलो हवलदार, बंदोबस्ताच्या काठ्या आपटल्याशिवाय दुसरं काय करणार आपण? चला मोहम्मद चला, आपण आपलं काम बघूया। चला शबनम, तू चुकून तिकडे जन्माला आलीस, तुझ्या सगळ्या सवयी इकडच्या आहेत। इकडच्या बोले तो? आमच्या सारख्या। अरे अभी साथ राहतो तर थोडा मिक्सचर होणारच ना। और तुमचं आमचं अलग म्हणजे? आमचे मर दाढी रखती है इसलिए। फिर तो शिवाजी महाराजांची पण दाढी होती। हाँ भी कपड़े थोड़े अलग पहनते, वो बात अलग है, लेकिन तुम लोग भी तो पठानी पहनते हो। सलवार कमीज अभी आमची राहिली नहीं, उतनी तुमची झाली है। दोनों ने मिला के लुंगी ली मद्रासी लोगों की, वो तो अलग है। मैं वो हल्दी के कार्यक्रम में जाती हूँ ना, या फिर वो मेहंदी निकालने के लिए, तब नाचती किधर किधर। तो मैं पूजा का सामान भी लाई हूँ। वो कौन सी पूजा होती आपकी तरफ? वो सत्यनारायण की पूजा। हाँ उसका शीरा, ऐसा केला डाल के अच्छा लगता है। मेरे अम्मी को मैंने बोल के रखा है कि अम्मी बाकी कुछ भी हो मेरे लिए मंगलसूत्र बना के रख।
मंगळसूत्र मग उद्या कुंकू पण लावशील. अरे अरे प्रोफेसर, बिंदी किसका है, पायल, कमरबंद, झुमके किसके? मी बोलले ना, सब मिक्सचर आहे. काय झालं? एक बात याद आई, मैंने एक बार अब्बू को बोला था, अब्बू मेरे निकाह के टाइम पे ना मैं वो क्रिश्चियन लोगों का सफेद जगा होता है ना वो घालणार, मेरा शौहर मुझे मंगलसूत्र पहनाएगा और फिर माझा निकाह लावायचा गुरुद्वारात. मग काय म्हणाले अब्बा, मारला असेल तुला? नाही नाही, उल्टा उदास हो गए. मैंने पूछा क्या हुआ अब्बू, तो बोले जिस दिन ऐसे होगा ना बेटी, उस दिन जमीन पे जन्नत उतरेगी. खरंय, अजिबात पोलिसांचं ऐकायचं नाही, मोहल्ला कमिट्या वगैरे तुम्ही करा म्हणाव. खेचून काढणं हाच उपाय, गुरगुरणं बंदच. मुंडी खाली घालून राहिले पाहिजेत. बाहेरून येणाऱ्या पैशाच्या जोरावर माजलेत. पैसा आपल्याला सुद्धा मिळू शकतो, रिझल्ट दिला तर. मेरे तो सब जाती धर्म के दोस्त है. प्रोफेसर, तुमचा कोणी मुसलमान दोस्त है? नाही. एक भी नाही? नाही. क्यों, हमसे दोस्ती नाही हो सकती? नाही, सांगता नाही येणार पण तसं नाहीये. क्यों बताइए ना, क्यों नाही है? अरे नाही कळणार तुला, तू लहान आहेस अजून. मैं और लहान, मामा पीछे लगा है निकाह लावण्यासाठी. तू पडती तो नाही पीछे लगता था तेरे. अरे नाही, निकाल लावण्यासाठी पडवत नाही, मलाच पडणं पसंत नाही. और शादी भी मतलब ये उम्र में, मैं देखती है ना मेरी सहेलिया, कम उम्र में शादी, फिर पोर, वो भी एक के बाद एक. और फिर धपाक से तलाक भी. क्या बोलने का, अम्मी बोलती है औरत किधर भी पैदा हुई ना, फिर भी तिची तकलीफ तीच. संजय नगर पोलिस स्टेशन, बोला. जी मैं संजय नगर से इकबाल हसन बात कर रहा हूँ. हाँ बोला. साहब मेरे बहन की बेटी शबनम सुबह बाजार में गई है, अभी तक घर नहीं लौटी कर्फ्यू की वजह से. अरे मग कर्फ्यू लागला फोन करायचा ना, एवढा टाइम झोपला होता काय? वय सांग. वय? उमर. उमर उमर बता. 40 साल. 40? अरे 40 साल की औरत होती है, लड़की नहीं, समझा? नहीं नहीं साहब, 40 तो मेरी उम्र है, शबनम तर फक्त 23 वर्षांची. मराठी येतंय ना, मग हिंदीत कशाला बोलता? आता उद्या कर्फ्यू उठल्यानंतर ठाण्यात या, ठेवा आता. अरे तू तुझी आम्ही जर एवढा विचार करतात तर बदलत का नाही तुम्ही लोक? समोर येऊन बदला ना स्वतःला. आमचे लोक? तुमचे लोक म्हणजे तुमचा. शबनम तुला सांगतो, तू जर आमच्यात पैदा झाली असती ना तर फार पुढे गेली असतीस. क्यों, आमचे लोक आगे नाही बढ सकते? बढ सकते है पण उस पर मर्यादा है ना. शबनम कसं आहे, आमच्याकडे खूप समाज सुधारक, विचारवंत, विद्वान माणसं झाली ज्यांनी समाज सुधारला, म्हणजे त्यामध्ये टिळक, आगरकर, कर्वे, फुले, आंबेडकर, शाहू महाराज अशी कितीतरी नावं आहेत ग. हमारे मराठवाडे में संत परंपरा भी बहुत मोठी है. आणि कसं आहे, आमच्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाला किती महत्व देऊन आयुष्य त्यासाठी वेचलं ना ग. हां तो आमच्यात पण असे होंगे ना, अभी मेरी पढाई उतनी नाही आहे इसलिए. मला सांगा, तुमच्यात जे बडे लोक होऊन गेले उनकी टाइम आमचे लोक नव्हते काय? होते की. हा फिर उनको भी घसीटने का था ना उस टाइम, फिर मैं भी प्रोफेसर नहीं होती क्या यार? यार सॉरी सॉरी, वो गली की भाषा है ना. मला काय वाटतं शबनम, तू पढाई करायला हरकत नाही. ए प्रोफेसर, मी तुला आमच्याकडे किराणा भर बोला तो लगेच तू तेरे धंदे का जाहिरात करने लगा. ट्यूशन लेगा क्या? अरे मी कसली ट्यूशन घेणार तुझी, तूच घेतलीस माझी ट्यूशन. तुम्हारी ट्यूशन? क्या मजाक कर रहे. मजाक नाही, खरं बोलतोय. अहो कार्पोरेटर साहेब, तुम्हाला कळत कसं नाही आहे, 147 लावलाय कर्फ्यू आहे आणि तुम्ही असं कायदा म्हणून फिरताय. मी यहाँ का कॉर्पोरेटर हूँ. अहो मग तुमची तर जबाबदारी जास्त आहे. आता तुम्ही आलात, नंतर ते शिंदे येतील. अहो आधीचं टेन्शन काही कमी आहे का? ते कमी करायच्या ऐवजी तुम्ही वाढवताय. साहेब संजय नगर का मेरा दोस्त आहे इकबाल हसन, त्याचा फोन आला होता, त्याची भांजी शबनम मिसिंग आहे. अहो पण त्यांनी तशी अजून कंप्लेंट केलेली नाही आमच्याकडे. अहो त्याने फोन केला होता, त्याला सांगितलं उद्या कर्फ्यू उठल्यानंतर ये आणि कंप्लेंट दे.
कोणी सांगितलं? आता त्या टायमावर फोनवर कोण होतं कसं करणार साहेब? राणे शिंदे पाटील, शबनम मिसिंग झाल्याची कंप्लेंट आली होती आपल्याकडे? नाही साहेब. कंप्लेंट आली होती? नाही साहेब. फोन केला होता नक्की? हो साहेब. कंप्लेंट अजून आली नाही? कंप्लेंट घेतली का नाही तुम्ही? नाही साहेब. अहो आली नसली तरी घेणार कशी कंप्लेंट? अहो साहेब फोन केला होता त्यांना. फोन त्यांनी सांगितलं असेल पण इथं आली आणि आम्ही घेतली नाही असं होईल का आमच्याकडून? अहो साहेब समजून घ्या ना थोडस. कमिशनर त्याचं काम करेल, आपण आपलं काम करायचं. म्हणजे? अरे अंगावर आलं की सरळ शिंगावर घ्यायचे. अहो पण साहेब त्याचा काही उपयोग होणार नाही. साला हा कर्फ्यू लागलाय ना, तसे सगळे थंड पडलेत. थंड पडलेत? अरे आतून सगळे तयारीला लागले असणार. अहो पण तयारी करून काय फायदा? किती काय झालं ना तरी त्यांच्यापेक्षा भारी आपणच पडणार आहोत. बरोबर आहे रे, पण कायदा जाम पाचर मारतो ना, त्यात आपण कार्पोरेटर. जरा काय झालं की ब्रेकिंग न्यूज. अशा वेळेला पार्टी पण हात वर करते. सुरुवातीला देतात वकील बिकील, नंतर काय तुम्ही लढो और तुम्ही कपडे सांभाळू. लेकिन इस बार छोडेंगे नहीं. कसाई कहते है ना, तो इस बार कसाई का करतूती दिखाएंगे. हर टाइम खोड़ी करता भांडण आपस, लेकिन कलर देते हिंदू मुसलमान का. हलाल कर देंगे. जाने तो यार, क्यों बढ़ाते हो? अरे कोई समझाओ इसको, इसको बाहर निकालो यार यहाँ से. नहीं नहीं शबनम, सच बोल रहा हूँ. अगर तुझा माझ्या या बोलण्यामुळे माझ्या डोक्यातली तुमच्या धर्माविषयी बसलेली आडी तर सुटून गेली. बघ ना, आपण एवढे प्रगत झालो, सुशिक्षित झालो, मंगळावर गेलो, चंद्रावर गेलो, ग्लोबल झालो, पण एकमेकांच्या धर्माविषयीचा तिरस्कार मात्र आपल्या डोक्यातनं जात नाही. जन्मताच आपल्या डोक्यावर आपल्या धर्माची पगडी घट्टपणे बांधली जाते. आता तुझ्या धर्माने कितीतरी गोष्टी माझ्या धर्माच्या स्वीकारल्या नकळतपणे, आणि माझ्याही धर्माने तुझ्या धर्माच्या स्वीकारल्या. सही आहे. पण आपण मात्र एकमेकांना स्वीकारलेलं नाही अजून. का? आपल्यात संवाद नाही म्हणून? या दंगलीमुळे एक बरं झालं शबनम, तुझ्या माझ्या डोक्यातलं धर्माच्या दुराव्याचं आभाळ तर स्वच्छ झालं. यापुढे दर अंगारकीला मी तुझ्या घरी साबुदाण्याची खिचडी पाठवत जाईन गुरुदक्षिणा म्हणून. चालेल? संजय नगर मध्ये लावलेला कर्फ्यू उठवलेला आहे, तुम्ही घराबाहेर पडू शकता. शबनम एक हिंदू के घर में सो रही है. हिंदू के चल 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 चल